भाजपच्या नेतृत्वाकडून प्रत्येक हॉटेलमध्ये रूममध्ये काही लोक पाठवल्या जातात, त्यांचे वेगळे बुकिंग्स करून काँग्रेसच्या राष्ट्रवादी शिवसेनेच्या आमदारांना इथे संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु या तिन्ही पक्षातला कोणी व्यक्ती हा भाजपकडे जाणार नाही अशी आमची खात्री. जोपर्यंत हे सन्माननीय नेते काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत ठीक होतं. त्यांनी पक्ष बदलल्यामुळे त्यांचा ऐकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इथले रोज आमदारांशी चर्चा होते, कुठे कुठे काय घडते ते आमदार सांगतायत. आणि बिलकुलच आम्हाला कुठल्याही आमच्या आमदारांची अजिबात शंका नाही, सर्वांमध्ये एकमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गवर्नर के दफ्तर में चिट्ठी दी है, अजित पवार की चिट्ठी को माना नहीं जाए, इसलिए कि अजित पवार इसके ये नहीं रहे, अभी गट नेता नहीं रहे हैं और एनसीपी का अभी नया नेता चुना गया है, इसलिए उनको नेता मानने का सवाल ही नहीं है. और इनको इन्होंने चिट्ठी का गैर इस्तेमाल किया है. ये बीजेपी की तरफ से गवर्नर को चिट्ठी सवेरे ही भेजी गई है. एनसीपी में है और ऑल इज वेल रहेंगे तो इसके इंडिकेशन समझ लीजिए आप वो कहाँ. साथ में कह रहे हैं बीजेपी एनसीपी के स्टेबल कमेंट भी देंगे हम. मेरे ख्याल से आप पवार साहब से पूछिए, बेटर है उनसे पूछ. सर 24 तासांमध्ये बऱ्यापैकी आमदार जे आहेत ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आलेले बघायला मिळत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री कसं बघतायचं. हे सरकार अल्पमतातलं तात्पुरतं सरकार आहे, जसं शब्द वापरला गेला की नाजायज सरकार आहे असं आज ते शब्द वापर प्रयोग झालेला आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं की हे सरकार अल्पमतातलं सरकार आहे, ओढून ताणून आमच्याकडे बहुमत दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. वस्तुस्थिती तशी नाहीये. आज तिन्ही पक्षाचे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार आपापल्या स्थळी सुरक्षित अजून आहेत, त्यामुळे ह्या सरकारकडे भाजप सरकारकडे नेमका कुठला संख्याबळ आहे हे त्यांनी सिद्ध करावं आणि त्यासाठी फ्लोर टेस्ट ही आवश्यक आहे, ती लवकर व्हावी. नाही असं आहे की सभागृहाची प्रथा आणि परंपरा राहिलेली आहे की प्रोटम स्पीकर रेग्युलर स्पीकरची निवड होईपर्यंत सभागृहातला सर्वोच्च सदस्याला प्रोटम स्पीकर केल्या जातं. जसं गणपतराव देशमुख हे प्रोटम स्पीकर राहिलेले आहे त्याच्या अगोदर. अनेक या सभागृहाच्या प्रथा आणि परंपरा महत्वाच्या आहेत, त्या पायदळी न तुडवता एका ज्येष्ठ सर्वात ज्येष्ठ जी व्यक्ती सभागृहात जो अनेक वर्ष निवडून येतो अशा सर्वोच्च पदावर एक सगळ्यात सिनियर मोस्ट व्यक्तीची